व्यापाऱ्यांना कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाहीये. गेले 9 दिवस माल दुकानामध्ये सडतो आहे. चिपळूंना कोणतीही इन्शुरन्स कंपनीची कार्यालय नाहीये. व्यापाऱ्यांचा उपोषणाचा इशारा देखील आहे. चिपळूंमधील व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची शासकीय मदत अद्यापर्यंत मिळालेली नाहीये. गेले दिवस होऊन गेले मात्र दुकानामध्ये माल सडतो आहे आणि विमा कंपन्यांची कार्यालय देखील चिपळूंमध्ये नाहीयेत. त्यांचे एजंट व्यापाऱ्यांना धमकावत आहेत. कोणतीही मदत नाही त्यामुळे व्यापारी संकटामध्ये सापडलेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय. व्यापाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर यांनी. तर व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळालेली नाहीये. गेले 9 दिवस त्यांचा माल दुकानांमध्ये सडतो आहे. मात्र चिपळूंना कोणत्याही विमा कंपनीचं कार्यालय नाहीये. व्यापाऱ्यांचा उपोषणाचा इशारा देखील आहे. चिपळूंमधील व्यापाऱ्यांना कोणतीही शासकीय मदत अद्यापर्यंत मिळाली नाहीये. गेले कित्येक दिवसांपासून त्यांचा माल दुकानामध्ये सडतोय. त्यामुळे विमा कंपन्यांची कार्यालय देखील चिपळूंमध्ये नाहीयेत. त्यांचे एजंट व्यापाऱ्यांना धमकावत आहेत. कोणतीही मदत व्यापाऱ्यांना अद्यापर्यंत मिळालेली नाहीये. त्यामुळे व्यापारी वर्ग मेटाकुटीला आलाय. व्यापाऱ्यांनी त्यामुळे उपोषणाचा इशारा देखील दिलेला आहे. लवकरात लवकर मदत मिळून द्यावी अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केलेली आहे. उलटून गेलाय, 9 दिवस उलटून गेलेत. दुकानदार चिंतेत आहेत. इन्शुरन्स कंपनीवाले म्हणतायत की आम्हाला माल जशाचा तसा दाखवा, कुठे वाहून गेला असेल तर तो आणून द्या. आता लोक आणून कुठला देणार, कशा पद्धतीनं माल बाद होत चाललाय ह्याचा मी आढावा घेतलाय. मी एका दुकानात आलोय, आपण पाहू शकताय की आज 9वा दिवस झालेला आहे. अतिशय महागडे कंपनीचे ब्रँडचे कपडे या शोरूममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र ह्या कपड्यांना तातडीनं सुकवायला पाहिजे. हे कपडे धुतले गेले पाहिजेत तर अगदी 1000 रुपयाचा कपडा आहे हा 100 रुपयाला 50 रुपयालासुद्धा विकता येऊ शकतो. मात्र हा जो संपूर्ण माल आहे हा लाखो रुपयांचा माल आपण पाहू शकताय की हा केवळ इन्शुरन्स कंपनीला दाखवण्यासाठी इथं ठेवावा लागतोय. कारण अधिकारी इथपर्यंत पोचत नाही आहेत. नेमक्या कुठल्या गोष्टी पाहायच्या आहेत ह्याचं निरीक्षण होत नाही आहे. या ठिकाणी पंचनामे नीट होत नाही आहेत. यामुळं करोड रुपयांचा माल हा उद्ध्वस्त झाला असला तरी देखील असलेला माल जो आहे हा देखील वाचवताना इथं लोकांची दमछाक होते. व्यापारी वर्ग त्रस्त झालेले आहेत. कारण हा माल इथून दुसऱ्या बाजूकडे घेऊन टाकला पाहिजे. मात्र इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय ही तिथल्या व्यापाऱ्यांना कळत नसल्यामुळं हा प्रचंड मोठं नुकसान इथे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण बघतोय की हे माझे इथे कपडे आहेत हे असे भिजून गेलेले आहेत आणि लाखो रुपये किमतीचा माल आहे हा या ठिकाणी वापरता येत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या दुकानामध्ये पूर्णतः दुर्गंधी आहे पसरते. कारण एवढे दिवस उलटून गेलेले आहेत आणि ह्या कपडे जे आहेत ते कुसत आहेत, वास येतोय प्रचंड. आणि यावेळेला आमचे प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर यांनी घेतलेला आढावा देखील आपण पाहूयात. असं एक नाही, 1000 दुकानं चिपळूणमध्ये आहेत. त्या चिपळूणच्या दुकानांची अवस्था अशी झाली या घटनेला, महापुरामध्ये संपूर्ण दुकानं उद्ध्वस्त झालीत. इथला व्यापारी वर्ग उद्ध्वस्त झाला आहे. काही कंपन्यांनी इन्शुरन्स दिले होते, मात्र आता इन्शुरन्स कंपन्याकडे इथली व्यापारी वर्ग जातात तेव्हा व्यापारी वर्गातल्या लोकांना इन्शुरन्स कंपनीचे एजंट लोक आहेत हे धमकावत आहेत. पहिली गोष्ट असं आहे की आता आमचं सगळं संपलेलं आहे, कुठलाही माल शिल्लक राहिलेला नाही आहे. दुकानं जी ग्राउंड फ्लोअरची दुकानं आहेत ती पूर्ण बुडालेली आहेत. तरी इन्शुरन्स कंपनी आज मला सांगा, जवळजवळ सर्व मंत्र्यांचे दौरे झाले, पहिल्या दिवसापासून आम्ही मागणी करतोय की आम्हाला इन्शुरन्सवाले सहकार्य करत नाहीत. आज 9 दिवस झाले तरी अजून इन्शुरन्सवाले आम्हाला सहकार्य करत नाहीत. आजही माझ्या दुकानामध्ये माल तसाच पडला आहे. आजही सांगतात तुमच्या मालाची यादी द्या. मला सांगा प्रत्येक आयटमची त्यांना लिस्ट मी काढायची, त्याचे प्रत्येक आयटमचे परचेस रेट काढायचा, हे कसं शक्य आहे? आमचे सगळे बिलं वाहून गेलेत, कॉम्प्युटर भिजलाय. आता हे सगळं काय एवढं आमच्या जर डोक्यात असतं तर आम्ही कॉम्प्युटर कशाला ठेवला असता? दुसरी गोष्ट, ह्या इन्शुरन्सवाल्यातल्या 50% कंपन्यांच्या ऑफिसर चिपळूणला नाही आहेत. आज बँकेतर्फे आमचे काही इन्शुरन्स उतरलेले आहेत, ते आज सर्वेअरला कुठल्या फोन लागत नाही. बँकेत गेलो की ते म्हणतात तुम्ही माल उचला की सर्वेअर म्हणतो तुमचा माल जागेवर नाही. मी सर्वे कसला करू? नगरपालिका म्हणते माल खराब होतोय तो तुम्ही डिस्ट्रॉय करून टाका. अरे काय चाललंय काय? हे व्यापारी म्हणजे कोण? काय गुलाम आहेत का? इन्शुरन्स कंपन्यांचा असणारा जो मनसुबा आहे, त्यांचं जे षडयंत्र आहे की ते आम्हाला गोड बोलून फसवायचं, एवढंच त्यांचं झालं आहे. यंत्रणासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हाला गोल टू गोल अशी फिरवते. आम्ही आता दिशाहीन व्हायची वेळ आहे. आता आमची मती भ्रष्ट व्हायची वेळ आल्या. आम्हाला सुधारायला काय तयार नाही. इन्शुरन्स कंपनीच्यावर टास्क कुणाचा आहे? राज्य सरकारच्या माध्यमात इन्शुरन्स कंपन्या म्हणतात, राज्य सरकार म्हणतं, हे सेंट्रल गव्हर्नमेंट हँडल करतं. सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुद्धा आदरणीय लोक येऊन गेलेले आहेत. आम्हाला आशा होती की वरून काहीतरी त्यांना जाचक असे आदेश येतील की या जी लोक भिकेल लागलेले आहेत
त्यांना संपूर्णपणे उभं केलं पाहिजे। कृष्णकांत साळगावकर, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।